9 विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले, केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग सुरू असल्याची तक्रार या पत्रामधून करण्यात आली आहे. ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग केला जात आहे अशी तक्रार करण्यात आली आहे. विरोधी पक्षांच्या राज्यामध्ये राज्यपाल सरकारमध्ये हस्तक्षेप करत असल्याची तक्रार करण्यात आली. शरद पवार, उद्धव ठाकरे, चंद्रशेखर राव, फारूक अब्दुल्ला, ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय यंत्रणांवर आक्षेप घेतलेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील यंत्रणांच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केलेत. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी अध्यक्ष तेजस्वी यादव, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर होत असलेल्या छाप्यांचा निषेध केलेला आहे. मोदीजींच्या राज्यामध्ये जे काही गैरमार्गाने पैसे कमवतायत, गैरकारभार करतायत, भ्रष्टाचार करतायत, अशा भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा देण्याचं काम हे वेगवेगळ्या एजन्सीज करतायत आणि त्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही आहे. त्यामुळे मला वाटत नाही की अशा प्रकारे असं कुठलं पत्र घेऊन किंवा पत्र लिहून यातनं कोणाची सुटका होणार आहे. याच्यावरचा उपाय एवढाच आहे की हा भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने कमवलेला पैसा हे सगळं त्यांनी बंद केलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये अनेक ठिकाणी केंद्र सरकारच्या ज्या एजन्सी आहेत त्यांनी अनेकांच्या कारवाई केली. असे काही लोक आहेत की ज्यांना अटक केली किंवा त्यांच्या कचेमध्ये आणि ते भाजपमध्ये जॉईन झाले त्याच्यानंतर त्या केसेस काढण्यात आले. अशी सगळी माहिती त्या पत्रात एकत्र दिली आहे आणि हे धोरण योग्य नाही, याच्या संबंधीचा फेरविचार करावा अशी विनंती त्या पत्रात केलेली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे